गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. इन लास्ट लेक्चर वी हैव सॉल्व्ड सम एग्जांपल्स दैट इज इम्प्लीमेंट लॉजिकल एक्सप्रेशन दैट इज वी हैव मिनिमाइज्ड एंड अकॉर्डिंग टू दैट लॉजिकल डायग्राम इज डिजाइन. सो इन लास्ट लेक्चर वी स्टडीड सम एग्जांपल्स. नाउ सेम एग्जांपल इज मेंशनड हियर दैट इज फाइंड द बुलियन expression for logic circuit given in figure and reduce it using boolean algebra. Logical diagram is shared on your screen. This is logical diagram. Here NAND gate is used, here NOR gate, across NOR, here NOT is connected and output is given to OR gate. We have to find out equation y is equal to. तर इथं input जे आहे तर diagram दिली आहे, तर diagram वरून तुम्हाला काय करायचंय, output चं expression जे आहे ते find out करायचंय. तर इथं NAND gate दिलेला आहे, तर NAND gate ला input काय आहे, A आणि B दोन input आहेत. नंतर हा NOR gate आहे, NOR gate च्या across A जो आहे that is connected to NOT gate, then नॉर गेटला कनेक्टेड आहे, बी जो आहे तो इथं कनेक्टेड आहे. नंतर या दोघांचं नॅन्ड आणि नॉरचं आउटपुट जे आहे ऑर गेटला पास केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय करणार आहे की आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं ए बी. तर नॅन्ड गेटचं आउटपुट काय येणार आहे, तर अँड मीन्स काय, मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट, आणि हा बबल काय रिप्रेझेंट करतो, तर कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट करतो. तर इनपुट काय आहे तुमच्या या डायग्राम मध्ये, ए आणि बी काय दोन इनपुट आहेत, देन ए इंटू बी, आणि बबल मीन्स काय असणार आहे, बार असणार आहे. तर ए इंटू बी बार जो आहे नॅन्ड गेटचं आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे इथं. देन नेक्स्ट इथं काय तुमचं इनपुट ए नॉटला कनेक्टेड आहे, नॉटचं आउटपुट इथं तुमचं काय येणार आहे, ए बार येणार आहे, इथं बी येणार आहे. मीन्स फर्स्ट इथं इनपुट काय असणार आहे, ए बार, आणि सेकंड काय असणार आहे, बी बार. ऑर गेट काय परफॉर्म करणार आहे, ऍडिशन, आणि इथं हा नॉट कनेक्टेड आहे. तर ए बार प्लस बी आणि नॉटचा बार जो आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे नॅन्ड आणि नॉरचं आउटपुट जे आहे ऑर गेटला पास केलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑर गेटमध्ये काय, वाय इज इक्वल टू ऍडिशन परफॉर्म करणार आहे फर्स्ट इनपुटची आणि सेकंड इनपुटची. तर फर्स्ट इनपुट तुमचं काय, ए इंटू बी बार प्लस ब्रॅकेटमध्ये सेकंड इनपुट काय, ए बार प्लस बी, आणि त्याचा बार जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज. तर इथं एक्सप्रेशन जे आहे वाय इज इक्वल टू रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज. देन वी हॅव टू रिड्यूस इट युझिंग बुलियन अल्जेब्रा. तर स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, रिड्यूस इट युझिंग बुलियन अल्जेब्रा. तर वाय इज इक्वल टू आउटपुट इक्वेशन नोट केलेलं आहे, दॅट इज वाय इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार प्लस बी, एन बार इज गिवन हिअर. देन डी मॉर्गन्स थेरम जो आहे तो यूज केलेला आहे. तर डी मॉर्गन्स थेरममध्ये की आपण रूल स्टडी केला, ए इंटू बी बार असेल त्यावेळी आपण काय रिप्रेझेंट करत होतो, ए बार प्लस बी बार, आणि ए बार प्लस बी बार असेल तर काय, ए बार इंटू बी बार रिप्रेझेंट करत होतो. तर पहिल्यांदा इथं आपण काय केलेलं आहे, फर्स्ट टर्मला काय केलेलं आहे, डी मॉर्गन थेरम जो आहे तो अप्लाय केलेला आहे. इथं मल्टी ए बार ए बी बार फर्स्ट इक्वेशन जे आहे ते इथं दिलेलं आहे. तर ए बी बार इज नथिंग बट इथं काय नोट केलेलं आहे, डी मॉर्गन थेरम नुसार ए बार प्लस बी बार प्लस ऍज इट इज ब्रॅकेटमध्ये. आता हा बार जो आहे तो सेपरेट केलेला आहे, दॅट इज हा ए बार ऍज इट इज याच्यावरती बार इन टू प्लस ऐवजी काय केलेलं आहे, डी मॉर्गन थेरम नुसार किंवा ड्युअलिटी थेरम नुसार काय, प्लस ऑपरेटर जो आहे तो तुम्ही काय करणार आहे, डॉट ऑपरेटरने रिप्लेस करणार आहे. तर इथं डॉट मीन्स मल्टिप्लिकेशन रिप्रेझेंट केलेलं आहे इन टू हा बी बार. तर हा बार ए बारचा बार बारला काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इक्वेशन तुमचं काय येणार आहे, ए बार प्लस बी बार प्लस A into B bar as it is. नंतर नेक्स्ट स्टेटमेंट स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर या दोन टर्म मधून तुमचं काय होतंय, बी बार जो आहे तो कॉमन फॅक्टर निघतोय. तर ए बार प्लस बी बार ब्रॅकेटमध्ये वन प्लस ए, तर वन प्लस ए इज नथिंग बट तुम्ही काय, वन रिप्रेझेंट करता. तर इक्वेशन वाय इज इक्वल टू तुमचं काय राहणार आहे, ए बार
प्लस डी बार किंवा तुम्ही डी मॉर्गन्स थेरम ने हे स्टेटमेंट काय करू शकता, दॅट इज नथिंग बट ए इंटू बी बार ने काय करू शकता, रिप्रेझेंट करता करू शकता. तर सिंपल एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल लक्षात आलं तुम्हाला चॅटबॉक्समध्ये यस ऑर नो शेअर करा. एक्झाम्पल लक्षात आलं, डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करा, तुमच्या ह्याने आउटपुट जे आहे वाय इज इक्वल टू एक्सप्रेशन नोट करा आणि सिम्प्लिफिकेशन करा डी मॉर्गन्स थेरमनुसार, लक्षात येईल बघ. देन नेक्स्ट आपण काय करणार आहे, तर गेट्स जे आहे ते ॲज अ स्विच म्हणून स्टडी करणार आहे. तर नॉट गेट, प्रत्येक गेट जो आहे ॲज अ स्विच म्हणून गेट स्टडी करणार आहे. तर आपण बेसिक गेट स्टडी केले, तर बेसिक गेट्समध्ये काय कोणकोणते गेट स्टडी केलेले, नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट जे आहे, दॅट इज बेसिक गेट्स म्हणून स्टडी केलेले. देन आपण युनिव्हर्सल गेट स्टडी केले, तर युनिव्हर्सल गेट्स जे आहे दोन टाईपचे युनिव्हर्सल गेट्स जे आहे ते आपण स्टडी केले, त्याच्यामध्ये नॅन्ड गेट अँड नॉर गेट. तर फर्स्ट गेट जो आहे दॅट इज नॉट गेट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हर्टर गेट. देन नॉट गेट जो आहे तो आपण काय करणार आहे, नॉट गेट युझिंग स्विच इम्प्लिमेंट करणार आहे. तर याच्यामध्ये की तुम्हाला नॉट गेटचा सिम्बॉल जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे की इनपुट ए असेल त्यावेळी आउटपुट क्यू नोट केलेलं आहे, दॅट इज नथिंग बट आपण आउटपुट काय केलेलं आहे, इनपुट ए असेल तर आउटपुट ए बारने नोट केलेलं आहे. तर इथं बुलियन एक्सप्रेशन त्याच्या खाली नोट केलेलं आहे, क्यू इज नथिंग बट नॉट, तर नॉट इज नथिंग बट ज्यावेळी इनपुट ए असेल दॅट टाईम आउटपुट तुमचं काय असणार आहे, ए बार असणार आहे, किंवा इनपुट ए बार असेल तर आउटपुट काय असणार आहे, ए असणार आहे. तर ए मीन्स काय की इनपुट झिरो असेल तर आउटपुट वन असणार आहे, इनपुट वन असेल तर आउटपुट काय असणार आहे, झिरो असणार आहे. दॅट इज रीड ॲज अ इन्व्हर्जन ऑफ ए, की आपण इनपुट जे काय असेल त्याचं इन्व्हर्जन फक्त नोट करणार आहे, दॅट इज कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. झिरो इनपुट असेल तर वन, वन इनपुट असेल तर झिरो, दॅट इज नॉट गेट. देन नेक्स्ट आपण काय करणार आहे, तर नॉट गेट जे आहे ॲज अ युझिंग स्विच ने काय करणार आहे, आपण नॉट गेट जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर सिम्पल सर्किट डायग्रॅम आहे, हा जो आहे लॅम्प आहे तुमचा, देन इथं काय केलेली आहे बॅटरी कनेक्टेड आहे, रेजिस्टर आहे हा, नंतर हा सर्किटमध्ये स्विच जो आहे स्विच कनेक्टेड आहे आणि इथं स्विचची पोझिशन जी आहे ती एक्सप्लेन करते. तर स्विच ए आणि स्विचच्या काय असणार आहे, दोन कंडिशन असणार आहे, स्विच एकतर नॉर्मली ओपन असेल किंवा नॉर्मली क्लोज असणार आहे. तर नॉर्मली ओपन मीन्स व्हॉट, तुमचा लॅम्प काय असणार आहे, ज्यावेळी स्विचची पोझिशन नॉर्मली ओपन मीन्स झिरो असणार आहे, दॅट टाइम तुमचं आउटपुट काय असणार आहे, ऑन असणार आहे, मीन्स तुमचा हा लॅम्प काय असणार आहे, ऑन असणार आहे. सेकंड कंडिशन काय की ज्यावेळी स्विच तुमचा क्लोज असणार आहे, तर क्लोज मीन्स व्हॉट, तुमची कंडिशन काय असणार आहे, वन असणार आहे, दॅट टाइम लॅम्प काय असणार आहे, तुमचा ऑफ कंडिशन असणार आहे. तर इथं काय केलेलं आहे, हा फक्त पॉवर सप्लाय जो आहे तो सर्किटमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, रेजिस्टन्स करंट लिमिटिंग पर्पजसाठी यूज केलेला आहे. देन स्विच जो आहे तो स्विच कनेक्टेड आहे इथं, तर स्विच तुमचा काय नॉर्मली ओपन असणार आहे किंवा नॉर्मली क्लोज असणार आहे. तर इथं दोन्ही कंडिशन जे आहे स्विचच्या ड्रॉ केलेल्या आहेत. तर ही कंडिशन जी आहे नॉर्मली ओपन कंडिशन आहे आणि ही ए बारची कंडिशन जी आहे नॉर्मली क्लोज कंडिशन इंडिकेट केली आहे. तर नॉर्मली ओपन कंडिशन मीन्स व्हॉट, की तुमचं इनपुट काय असणार आहे, झिरो असणार आहे, दॅट टाइम तुमचा लॅम्प काय असणार आहे, ऑन असणार आहे. सेकंड कंडिशन काय नॉर्मली क्लोज, तर ज्यावेळी स्विचची कंडिशन क्लोज, तर इथं क्लोज पोझिशन इंडिकेट केली आहे. क्लोज मीन्स काय की हा पॉईंट जो आहे या पॉईंटला कनेक्टेड आहे, सर्किटमधून तुमचे करंट व्होल्टेज पॅरामीटर फ्लो होणार आहे. तर दॅट टाइम की तुमचं नॉट गेट असल्यामुळे काय असणार आहे, इथं लॅम्प जो आहे तो तुमचा ऑफ स्टेटला असणार आहे. तर झिरो ज्यावेळी इनपुट असेल त्यावेळी लॅम्प ऑन असणार आहे, ज्यावेळी इनपुट वन असेल दॅट टाइम लॅम्प काय असणार आहे, ऑफ असणार आहे. दॅट इज नॉट गेट युझिंग स्विच. तर सिम्पल डायग्राम आहे. देन आपण सेकंड गेट स्टडी करणार आहे, दॅट इज ऑर गेट युझिंग स्विच. तर आपण ऑर गेटचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल स्टडी केलंय फर्स्ट स्टार्टिंगला, फर्स्ट लेक्चरमध्ये, फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये, दॅट इज सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल. तर परत रिवाइज केलेलं आहे. तर ऑर गेट जो आहे टू इनपुट्स आहेत, की सपोज एक्स वाय दोन इनपुट
इंडिकेट केलेले आउटपुट सपोज मी झेड ने रिप्रेझेंट केलेले तर ऑर गेट काय परफॉर्म करतो, तर ऑर गेट जे आहे ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार. तर ऍडिशन ऑपरेशन जे आहे दॅट इज ऍडिशन ऑफ इनपुट, की एक्स प्लस वाय तुमचे दोन इनपुट आहे त्याची काय करणार आहे ऍडिशन जी आहे ऑर गेट परफॉर्म करणार आहे. त्याच्यानुसार ट्रूथ टेबल जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. इनपुट जे आहे एक्स आणि वाय इनपुट आहे, आउटपुट झेड ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इनपुटच्या काय असणार आहे, चार कंडिशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे आउटपुट झेड इज इक्वल टू काय करणार आहे एक्स प्लस वाय. तर ऑर गेट काय ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करतं, तर 0 0 0 0 + 1 1 1 + 0 1 1 + 1 1 आपण नोट करतो, दॅट इज ऑर गेट. तर आपण सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल जो आहे ऑर गेटचा स्टडी केलेला आहे. देन नेक्स्ट ऑर गेटची जे आहे ऑर गेट युझिंग स्विच इम्प्लिमेंट केलेला आहे. तर ऑर गेट युझिंग स्विच, ओपन स्विच मीन्स काय 0 अँड क्लोज स्विच मीन्स काय 1. तर ओपन कंडिशन जी आहे ती आपण काय करणार आहे 0 ने रिप्रेझेंट करणार आहे, आणि क्लोज कंडिशन जी आहे ती काय करणार आहे 1 ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं हा व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. देन ऑर गेट मीन्स काय की दोन इनपुट आहे ए बी. तर इथं ए प्लस बी पॅरललमध्ये दोन स्विच कनेक्टेड आहे, आणि एल मीन्स काय हा लॅम्प आहे. तर याच्यामध्ये ए आणि बीच्या दोन चार कंडिशन असणार आहे स्विच. की फर्स्ट कंडिशन काय ओपन स्विच, की फर्स्ट कंडिशन मध्ये काय असणार आहे ए आणि बी दोन्ही पण काय असणार आहे ओपन ओपन कंडिशनला असणार आहे. दॅट टाइम 0 0 ज्यावेळी इनपुट असणार आहे त्यावेळी आउटपुट तुमचा लॅम्प काय असणार आहे ऑफ असणार आहे. नंतर सेकंड कंडिशन आपण ट्रूथ टेबल मध्ये स्टडी केली 0 + 1. तर इथं काय हा 0 मीन्स ए काय असणार आहे ओपन स्विच असणार आहे, बी काय असणार आहे क्लोज स्विच असणार आहे. 0 + 1 तुमचा लॅम्प काय असणार आहे ऑन असणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन आपण ट्रूथ टेबल मध्ये स्टडी केली 1 + 0. 1 + 0 मीन्स काय ए तुमचा क्लोज कंडिशनला असणार आहे, बी काय असणार आहे ओपन असणार आहे. दॅट टाइम 1 + 0 1 आउटपुट आपण रिप्रेझेंट केलेले आहे. दॅट कंडिशनला लॅम्प काय असणार आहे ऑन असणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन 1 + 1. तर 1 + 1 मीन्स वॉट, तर इथं ट्रूथ टेबलमध्ये 1 + 1 मीन्स काय ए तुमचा क्लोज कंडिशनला असणार आहे, बी काय असणार आहे क्लोज कंडिशनला असणार आहे. 1 + 1 आउटपुट काय 1 असणार आहे. 1 मीन्स काय की तुमचा लॅम्प काय असणार आहे ऑन असणार आहे. तर इथं लॅम्पची कंडिशन जी आहे स्विचने इंडिकेट केलेली आहे. स्विचने आपण ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करणार आहे, सेम ट्रूथ टेबल, फक्त डायग्रॅम जी आहे डायग्रॅममध्ये स्विचने काय केलेली आहे ऑर गेट जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर इथं ऑर गेट ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर ज्यावेळी इनपुट 1 असणार आहे सॉरी आउटपुट 1 असणार आहे दॅट टाइम लॅम्प तुमचा काय असणार आहे ऑन कंडिशनला असणार आहे. देन सेकंड डायग्राम याच्यामध्ये तुम्हाला स्टडीसाठी सिलेबसमध्ये दॅट इज टू इम्प्लिमेंट ऑर गेट युझिंग डायोड्स. तर सिम्पल डायग्रॅम आहे. ऑर गेटला आपण काय दोन इनपुट दिलेले आहेत, की इथं डायग्रॅममध्ये मी व्ही ए व्ही बी नेमिंगने काय केलेले आहेत इनपुट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. डायोड दोन डायोड यूज केलेले D1 D2. देन त्याच्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्टेड आहे. अँड व्ही आउट मीन्स काय की आपण काय करणार आहे इनपुटची काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो सेम इथं परत दाखवते. तर इथं हा जो आहे युझिंग स्विच डायग्रॅम ड्रॉ केली आहे, आणि ही जी आहे युझिंग डायोड डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. ट्रूथ टेबल सेम की इनपुटच्या चार कंडिशन असणार आहे, डायोड असेल किंवा स्विच असेल किंवा सिम्पल आपण ऑर गेट जो आहे तो स्टडी केलेला आहे. इनपुट्सची आपण काय करणार आहे ॲडिशन परफॉर्म करणार आहे, दॅट इज वाय इज इक्वल टू ए प्लस बी. तर ट्रूथ टेबलमध्ये चार कंडिशन जे आहे 0 0 देन 0 1 1 0 अँड 1 1. तर 0 + 0 0 0 0 + 1 1 1 + 0 1 अँड 1 + 1 1. तर कंडिशन जे आहे त्या इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज ऑर गेट युझिंग स्विच असेल किंवा डायोड असेल. तर डायग्रॅम लक्षात आली, ही सिम्पल डायग्रॅम आहे.
चैट बॉक्स मध्ये यस और नो शेयर करा. सिंपल डायग्राम आहे और गेट आपण ट्रूथ टेबल स्टडी केलेला, सेम ट्रूथ टेबल सेम सिम्बॉल, फक्त तुम्हाला कन्सेप्ट जो आहे दॅट इज युझिंग स्विच आणि युझिंग डायोड डायग्राम जे आहे त्या ड्रॉ करायला सांगितलेल्या आहेत. तर याच्यामध्ये दोन्ही डायग्राम जे आहे त्या मी शेअर केलेल्या आहेत की युझिंग स्विच असेल किंवा युझिंग डायोड असेल, तर त्याच्यानुसार डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. तर दॅट इज ऑर गेट युझिंग स्विच ऑर गेट युझिंग डायोड जे आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. तर ऑर गेट जे आहे ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करणारे. देन नेक्स्ट नॉर गेट, तर नॉर गेट मीन्स वॉट, तर इथं नॉर गेट युझिंग स्विच अपन डिझाईन करणारे, सेम सर्किट डायग्राम. तर नॉर मीन्स काय, दॅट इज अपोजिट ऑफ ऑर गेट. फक्त ऑर गेटच्या आउटपुटला इथं काय केलेलं आहे, बबल कनेक्टेड आहे. बबल मीन्स काय आपण करणार आहे, तर त्याचं इन्व्हर्जन किंवा कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट करणार आहे आन्सरचं. दॅट इज तुमचं इथं इनपुट काय आहे, तर इनपुट ए बी दोन इनपुट आहेत. आउटपुट काय असणार आहे तुमचं, ॲडिशन ऑफ इनपुट्स. आणि हा बबल मीन्स काय असणार आहे की आपण काय करणार आहे त्याचा बार जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर नॉट गेटमध्ये तर इनपुट्स जे आहे ए बी सेम चार कंडिशन 0 0 0 1 1 0 1 1. तर आपण काय करणार आहे, इनपुटची ॲडिशन करणार आहे आणि रिझल्ट नोट करताना काय करणार आहे त्याचा कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. तर 0 + 0 0 झिरोचा बार काय असतो 1. तर 0 इन्वर्जन आपण नोट करणार आहे किंवा कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. तर 0 कॉम्प्लिमेंट काय 1, नंतर 0 + 1 आपलं आउटपुट काय 1, 1 कॉम्प्लिमेंट आपण काय नोट करणार आहे 0, 1 + 0 1, देन नेक्स्ट जे आहे 1 + 0 1 त्याचा कॉम्प्लिमेंट आपण काय नोट केलेला आहे. तर याच्यामध्ये 1 + 0 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0, 1 + 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट काय 0. दॅट इज नॉट गेट रिप्रेझेंट केलेला आहे. तर नॉट गेटचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल आपण स्टडी केलं. देन नेक्स्ट आपण नॅन्ड गेट स्टडी केला होता. तर नॅन्ड गेटमध्ये काय सेम, दॅट इज अपोजिट ऑफ अँड गेट. की आपण काय, इनपुट तुमचे दोन असणार आहे ए बी, नॉट मिस काय नॅन्ड मिस काय की अँडच्या आउटपुटला काय केलेला आहे, बबल कनेक्टेड आहे. तर बबलचा मिनिंग काय की आपण कॉम्प्लिमेंट त्याचा नोट करणार आहे. जर इनपुट तुमचं 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे, किंवा इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. तर याच्यामध्ये अँड गेट काय मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करतं. आणि हा बबल मिस व्हॉट, दॅट इज नथिंग बट नॉट गेट. तर आपण काय करतो त्याचा कॉम्प्लिमेंट नोट करतो. दॅट इज ए इंटू बी बार, किंवा ए इंटू बी कॉम्प्लिमेंट बार जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. दॅट इज इनपुट ए बी असणार आहे, आउटपुट काय ए नॅन्ड बी, की मल्टिप्लिकेशन आणि रिझल्ट जो आहे तो त्याचा कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. 0 × 0 0 त्याचा 0 कॉम्प्लिमेंट काय नोट करणार आहे 1, नंतर 0 × 1 0 0 कॉम्प्लिमेंट 1 नोट करणार आहे. 1 × 0 0 आन्सर असणार आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे 1, नंतर नेक्स्ट 1 × 1 1 असणार आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट काय नोट केलेला आहे 0. दॅट इज नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेट लक्षात आलं. देन नेक्स्ट आपण नॅन्ड अँड नॉर ॲज अ युनिव्हर्सल गेट स्टडी करणार आहे. तर पहिल्यांदा हे बेसिक गेट्स लक्षात आले. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. सेम आपण स्टार्टिंगला फर्स्ट सेकंड लेक्चर मध्ये स्टडी केलेलं आहे अँड ऑर नॉट गेट. प्रत्येक गेट जो आहे तो आपण फर्स्ट लेक्चरला जो आहे फर्स्ट सेकंड लेक्चरला आपण स्टडी केलेलं आहे. देन नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे दॅट इज नॅन्ड अँड नॉर ॲज अ युनिव्हर्सल गेट. तर युनिव्हर्सल गेट्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये
तर नॅन्ड गेट अँड नॉर गेट दॅट इज यूज्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. तर काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर युनिव्हर्सल गेट्स अँड व्हाय नॅन्ड अँड नॉर नोन ॲज युनिव्हर्सल गेट. तर युनिव्हर्सल गेट्स जे आहे दॅट इज नॅन्ड आणि नॉर तुमचे काय युनिव्हर्सल गेट्स आहेत. देन नेक्स्ट व्हाय नॅन्ड अँड नॉर नोन ॲज अ युनिव्हर्सल गेट. तर इथं दॅट इज ए गेट विच कॅन बी यूज टू क्रिएट एनी लॉजिक गेट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट. मग तुम्ही काय करणार आहे, बेसिक गेट्स यूज करून काय करणार आहे, कोणतंही कॉम्बिनेशनल किंवा सिक्वेन्शियल किंवा लॉजिकल सर्किट जे आहे ते डिझाईन करणार आहे. तर याच्यामध्ये दॅट इज कॉल्ड ॲज लॉजिकल किंवा युनिव्हर्सल गेट्स जे आहे म्हणून रिप्रेझेंट करणार आहे. तर याच्यामध्ये नॅन्ड अँड नॉर दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट्स बिकॉज ऑल द अदर गेट्स कॅन बी क्रिएटेड बाय युझिंग दिस गेट्स. तर आपण काय करणार आहे, नॅन्ड आणि नॉर गेट यूज करून काय करणार आहे, तर अदर गेट्स डिझाईन करणार आहे. तर अदर गेट्स मीन्स व्हॉट, नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट, एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट जे आहे. तर बेसिक गेट्स जे आहे ते आपण काय करणार आहे, डिझाईन करणार आहे. तर युझिंग दिस युनिव्हर्सल गेट्स दॅट इज नॅन्ड गेट अँड नॉर गेट. तर युनिव्हर्सल गेट्स जे आहे दोन आहेत, नॅन्ड आणि नॉर. तर युनिव्हर्सल मीन्स व्हॉट, दॅट इज वी कॅन इम्प्लिमेंट अदर गेट्स बाय युझिंग दिस नॅन्ड अँड नॉर गेट. तर नॅन्ड आणि नॉर यूज करून आपण काय करणार आहे, तर बेसिक गेट्स जे आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे. दॅट इज प्रूफ फॉर नॅन्ड गेट की एनी बुलियन फंक्शन कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग अँड ऑर आणि नॉट. तर आपण काय करणार आहे, युनिव्हर्सल गेट्स वरून काय करणार आहे, बेसिक गेट्स जे आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे. तर बेसिक गेट्स तुम्हाला सांगितले, तर बेसिक गेट्स जे आहे अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट, तीन गेट जे आहे बेसिक गेट्स आहे. आता प्रत्येकाचा तुम्हाला ट्रूथ टेबल जो आहे तो इंडिकेट केला. नॉट गेट मीन्स काय, इन्व्हर्जन ऑपरेशन, इनपुट 0 असेल तर आउटपुट 1, इनपुट 1 असेल तर आउटपुट 0. अँड गेट मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. सेम चार कंडिशन असणार आहे इनपुटच्या, 0 0 0 1 1 0 किंवा 1 1. देन नेक्स्ट जे आहे ऑर गेट, ऑर गेटमध्ये काय करणार आहे आपण, ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर ॲडिशन ऑपरेशन तुम्हाला सांगितलं, सो बाय युझिंग अँड ऑर अँड नॉट गेट कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग नॅन्ड गेट ओनली. तर आपण काय करू शकतो, नॅन्ड गेट यूज करून अँड ऑर नॉट गेट जे आहे ते इम्प्लिमेंट करू शकतो. बाय युझिंग नॅन्ड गेट ऑल्सो वी कॅन इम्प्लिमेंट दिस बेसिक गेट्स बाय युझिंग नॉर गेट. तर आपण फर्स्ट कन्सेप्ट जो आहे तो नॅन्ड गेटने आपण काय करणार आहे, हे बेसिक गेट्स जे आहे ते डिझाईन करणार आहे. तर आता अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेटचं प्रत्येकाला ट्रूथ टेबल लक्षात आलाय ना, तर ट्रूथ टेबल आणि डायग्राम वरून आपल्याला काय करायचंय, सेम फक्त नॅन्ड गेट काय करायचंय, नॅन्ड गेट वरून डायग्राम डिझाईन करायची आहे आणि त्याच्यानुसार काय करायचंय, तर आउटपुट जे आहे क्रॉस चेक करायचंय की ट्रूथ टेबल जे आहे ते व्हेरीफाय करायचे. तर बेसिक गेट्स तिन्ही लक्षात आलेले आहेत सगळ्यांना, अँड ऑर आणि नॉट गेट चॅटबॉक्समध्ये यस ऑर नो शेअर करा. तर सेम आपण व्हेरिफिकेशन करणार आहे, फक्त लॉजिकल डायग्राम जे आहे ती काय करणार आहे आपण नॅन्ड गेटने इम्प्लिमेंट करणार आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो आपल्याला माहिती आहे, प्रत्येक गेटचा ट्रूथ टेबल माहिती आहे. अँड गेट मीन्स काय, मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. ऑर गेट मीन्स काय, ॲडिशन ऑफ इनपुट. नॉट गेट मीन्स काय, आपण इन्व्हर्जन नोट करणार आहे, दॅट इज अँड ऑर आणि एक्सऑर. तर आपण आता काय करणार आहे, तर युनिव्हर्सल गेट्स यूज करून काय करणार आहे, बेसिक गेट्स जे आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे. तर फर्स्ट आपण कन्सेप्ट जो आहे दॅट इज नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. तर आपण फर्स्ट काय करणार आहे, बेसिक गेट जो आहे नॉट गेट स्टडी करतोय. तर नॉट गेटचं तुम्हाला आउटपुट ट्रूथ टेबल जे आहे माहिती आहे सगळ्यांना. तर नॉट गेटचं फंक्शन काय आहे की नॉट गेट काय करतं, इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म करतं. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1, इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे.
तर इथं सेम नॉट गेट इज मेड बाय जॉइनिंग इनपुट्स ऑफ नॅन्ड गेट टुगेदर. तर डायग्राम सांगते, तर आपण हा सिम्बॉल जो आहे नॉट गेटचा स्टडी केलेला आहे. ए जे आहे इनपुट आहे, क्यू मीन्स काय असणार आहे आउटपुट असणार आहे. तर इनपुट काय झिरो असेल तर आउटपुट वन, इनपुट वन असेल तर आउटपुट काय असणार आहे झिरो असणार आहे. दॅट इज ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट इंडिकेट केलेला आहे. आणि याची लॉजिकल डायग्राम जी आहे ती कन्स्ट्रक्ट केली आहे. तर नॉट गेटला काय की तुमचं सिम्बॉल मध्ये नॉट गेट काय सिंगल इनपुट, की तुमचं नॉट गेटला काय सिंगल इनपुट असतं. तर इथं काय केलेले नॅन्ड गेटला काय तुमचे दोन इनपुट असतात, की तुम्ही आतापर्यंत डायग्राम मध्ये काय ए बी इनपुट देत होता. तर आता इथं काय फक्त सिंगल इनपुट आहे, त्यामुळे इथं काय केलेले दोन्ही इनपुट काय केलेले शॉर्ट केलेले आहेत. आणि दॅट इज सिंगल इनपुट ए रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये इनपुट ए नॅन्ड गेटचं आउटपुट काय करणार आहे तुम्ही क्यू नोट करणार आहे. तर इथं एकच इनपुट आहे, त्याच्यामुळे काय मल्टिप्लिकेशनला सेकंड टर्म नाही आहे, त्यामुळे आउटपुट काय करणार आहे क्यू इज इक्वल टू ए ॲज इट इज नोट करणार आहे. आणि हा बबल मीन्स काय करणार आहे त्याचा बार नोट करणार आहे. मीन्स इनपुट ए असणार आहे, आउटपुट काय असणार आहे तुमचा ए बार असणार आहे. तर ट्रूथ टेबल सेम, की इनपुट झिरो असेल तर ए बार तुमचा काय असणार आहे वन असणार आहे. इनपुट वन ए इज इक्वल टू वन असेल त्यावेळी ए बार काय असणार आहे झिरो असणार आहे. दॅट इज इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. तर नॉट गेट जो आहे सिंगल इनपुट तुमचा नॉट गेट आहे, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. तर त्याच्यानुसार इथं नॅन्ड गेट जो आहे सिम्बॉल जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. त्याच्यामध्ये इनपुट जे आहे इनपुट तुमचे दोन टर्मिनल शॉर्ट करून सिंगल इनपुट ए ने रिप्रेझेंट केलेले. आउटपुट तुमचं काय येणार आहे तर इथं बबल आहे, दॅट इज क्यू इज इक्वल टू ए इनपुट आहे. ए मीन्स काय त्याचं आउटपुट काय येणार आहे ए बार येणार आहे. ट्रूथ टेबल जो आहे सेम नॅन्ड गेटचा असेल किंवा नॉट गेटचा असेल, इनपुट ए असेल तर आउटपुट काय ए बार. मीन्स इनपुट ए झिरो असेल तर आउटपुट ए बार वन असणार आहे. इनपुट ए इज इक्वल टू वन असेल तर आउटपुट ए बार इज इक्वल टू काय असणार आहे त्याचा कॉम्प्लिमेंट झिरो असणार आहे. दॅट इज नॅन्ड नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. तर फर्स्ट गेट लक्षात आला सगळ्यांना, पहिला गेट लक्षात आला नॉट गेट जो आहे तो नॅन्ड गेटने रिप्रेझेंट केलेला आहे. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला चार मार्कसाठी कोणताही एक गेट युझिंग नॅन्ड गेट किंवा युझिंग नॉर गेट इम्प्लिमेंट करायला सांगितलेला असतो, की अँड नॉट किंवा ऑर गेट जो आहे दॅट इज इम्प्लिमेंट युझिंग नॅन्ड गेट ऑर नॉर गेट. तर आपण फर्स्ट गेट जो आहे तो इम्प्लिमेंट जो आहे नॅन्ड गेटने इम्प्लिमेंट करतोय. तर फर्स्ट नॉट गेटची लॉजिकल डायग्राम लक्षात आली युझिंग नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेट जो आहे त्याच्यात दोन टर्मिनल जे आहे शॉर्ट करून सिंगल इनपुट रिप्रेझेंट केलेले. ज्यावेळी सिंगल इनपुट असेल तर इथं बबल मीन्स काय बार, इनपुट ए त्याचं आउटपुट काय ए बारने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज नॉट गेट. तर नॉट गेट लक्षात आला. देन नेक्स्ट गेट आपण स्टडी करणार आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ अँड गेट युझिंग नॅन्ड. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे अँड गेट जो आहे दॅट इज इम्प्लिमेंट युझिंग नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेट इज इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड अँड गेट आहे. तर इथं इनपुट ए बी असणार आहे. अँड गेटचं आपल्याला ट्रूथ टेबल माहितीये, तर मी इथं अँड गेटचा ट्रूथ टेबल नोट केलेला आहे. अँड गेट मीन्स व्हॉट? मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. झिरो इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, वन इंटू झिरो झिरो, वन इंटू वन वन असणार आहे. तर हा अँड गेटचा ट्रूथ टेबल नोट केलेला आहे. आपल्याला इथं फक्त काय करायचंय, लॉजिकल डायग्राम जी आहे ती कन्स्ट्रक्ट करायची आहे. तर लॉजिकल डायग्राम जे आहे दॅट इज अँड गेट इज मेड बाय फॉलोइंग नॅन्ड गेट विथ नॉट गेट. तर आपल्याला काय करायचे, लॉजिकल डायग्राम डिझाईन करायचे, की जेणेकरून आपलं आउटपुट काय आलं पाहिजे, तर आउटपुटच्या या कंडिशन आल्या पाहिजे. तर फक्त नॅन्ड गेट युज करून काय करायचं आपल्याला, डिझायनिंग जे आहे सर्किट डिझाईन करायचंय. तर फक्त इथं नॅन्ड गेट युज केलेला आहे. तर पहिला नॅन्ड गेट युज केलेला आहे, इनपुट ए बी दोन युज केलेले. तर या नॅन्ड गेटचं आउटपुट काय येणार आहे तुमचं, फर्स्ट नॅन्ड गेटचं आउटपुट ए बार इंटू बी बार येणार आहे. परत इथं काय केलेलं आहे, अजून एक नॅन्ड गेट युज केलेलं आहे. तर अजून एक नॅन्ड गेट मीन्स काय, आता इथं इनपुट तुमचं काय असणार आहे ए बी बार असणार आहे. तर क्यूचं आउटपुट काय असणार आहे तुमचं, इथं आउटपुट काय असणार आहे, क्यू इज इक्वल टू ए इंटू बी. तर इथं हा बबलचा बार येणार आहे, बार बार काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मीन्स तुमचं आउटपुट काय येणार आहे ए इंटू बी, मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट.
तर सेकंड डायग्राम लक्षात आली ही, तुम्ही इक्वेशन जे आहे डायग्राम ड्रॉ करा आणि आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते नोट करा, म्हणजे लक्षात येईल. तर अँड गेट जो आहे नॅन्ड गेट यूज करून इम्प्लिमेंट करायचं आहे. अँड गेटचं आउटपुट आपल्याला काय आलं पाहिजे, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट ए इंटू बी. तर क्यूब इज इक्वल टू आउटपुट काय आलं पाहिजे आपल्याला, ए इंटू बी आलं पाहिजे. तर याच्यामध्ये अँड नॅन्ड गेट जो आहे, तर पहिल्यांदा नॅन्ड गेट यूज केलेला आहे, याचं आउटपुट काय येत आहे तुमचं, ए इंटू बी बार येत आहे. तर इथं हा बबल आहे. परत अजून एक नॅन्ड गेट यूज केलेला आहे, त्याचं दोन टर्मिनल शॉर्ट करून काय, तर सिंगल टर्मिनल जे आहे ते करून परत नॅन्ड गेट जो आहे तो कनेक्टेड आहे. क्यू इज इक्वल टू, तर ए इंटू बी बार ॲज इट इज, आणि ह्या बबलचा एक बार येणार आहे. बार बार काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. क्यू इज इक्वल टू आउटपुट काय येणार आहे तुमचं, ए इंटू बी. मीन्स तुमचं ए इंटू बी जे आहे एक ट्रूथ टेबल जो आहे तो नोट केलेला आहे, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. तर सेकंड गेट लक्षात आला, नॅन्ड गेट AND gate using NAND gate. Second gate लक्षात आलाय, चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. लक्षात आलाय AND gate using नेक्स्ट जे आहे आपण ऑर गेट स्टडी करणार आहे. तर ऑर गेट तुम्हाला डिझाईन करता येईल, इम्प्लिमेंट ऑर गेट युझिंग नॅन्ड गेट. तर ऑर गेट जो आहे तो तुम्हाला अँड गेट युझिंग इम्प्लिमेंट करता येईल. ऑर गेटचा ट्रूथ टेबल माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला. ऑर गेट मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ट्रूथ टेबल ड्रॉ करा, इनपुट ए बी, आउटपुट तुमचं काय असणार आहे, क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, आउटपुट ए प्लस बी, मीन्स झिरो प्लस झिरो झिरो, झिरो प्लस वन वन, वन प्लस झिरो वन, वन प्लस वन वन. लॉजिकल डायग्राम जे आहे मी शेअर करते तुम्हाला, पण तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉ ऑर गेट युझिंग नॅन्ड, फक्त नॅन्ड गेट यूज करून तुम्हाला ऑर गेटची डायग्राम ड्रॉ करता येईल, ड्रॉ करता येईल का, ऑर गेट युझिंग नॅन्ड गेट. ड्रॉ करता येईल, ऑर गेट जो आहे तर इथं मी स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्हाला सांगितला. लॉजिकल डायग्राम तुम्ही तुमच्या ह्याने ड्रॉ करा नोटबुकमध्ये, म्हणजे लक्षात येईल की फक्त नॅन्ड गेट युज करून काय करायचं आहे आपल्याला, ऑर गेट डिझाईन करायचं आहे. तर ऑर गेट मीन्स काय, दॅट इज ऍडिशन ऑफ इनपुट, की इनपुटचं काय आउटपुट काय आलं पाहिजे, दॅट इज ऍडिशन ऑफ इनपुट. तर इथं काय केलेलं आहे, इफ ट्रूथ टेबल ऑफ, तर इथं मी शेअर केलेलं आहे, इफ ट्रूथ टेबल ऑफ नॅन्ड गेट इज एक्झामाइंड ऑर अप्लाइंग डी मॉर्गन्स लॉज, इट कॅन बी सीन दॅट इफ एनी ऑफ द इनपुट आर झिरो देन आउटपुट विल बी वन. तर इथे हे ट्रूथ टेबलचं स्टेटमेंट जे आहे ते मी शेअर केलेलं आहे. तर याच्यामध्ये इनपुट जे आहे, तर दोन इनपुट इंडिकेट केलेले आहेत, ए इनपुट नॅन्ड गेटने, बी इनपुट नॅन्ड गेटने. याचं आउटपुट काय येणार आहे तुमचं नॅन्ड गेटला, ए इथं तुमचं आउटपुट काय येणार आहे, ए बार येणार आहे. याचं आउटपुट काय येणार आहे, बी बार येणार आहे. परत इथं काय केलेलं आहे, नॅन्ड गेट जो आहे तो नॅन्ड गेट यूज केलेला आहे. क्यू इज इक्वल टू आउटपुट काय येणार आहे तुमचं, ए बार इंटू बी बार, आणि परत ह्या बबलचा बार. तर बार बार काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. दॅट टाइम तुमचं स्टेटमेंट काय येणार आहे, ए इंटू बी. तर डी मॉर्गन्स थेरम किंवा ड्युअलिटी थेरमने आपण काय करणार आहे, स्टेटमेंट जे आहे ते फक्त इन्वर्ट करणार आहे. ए इंटू बी इज नथिंग बट डॉट ऑपरेटर जो आहे तो आपण काय करणार आहे, प्लस ऑपरेटरने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज क्यू इज इक्वल टू आपण काय रिप्रेझेंट करणार आहे, ए प्लस बी, ए इंटू बी, दॅट इज बाय युझिंग डी मॉर्गन स्टेटमेंट किंवा ड्युअलिटी थेरमने काय करणार आहे, डॉट ऑपरेटर जो आहे तो आपण काय करणार आहे, प्लस ऑपरेटरने रिप्लेस करणार आहे.
आणि त्याच्यानुसार फक्त स्टेटमेंट जे आहे ते चेंज करणार आहे. दॅट इज डी मॉर्गन्स थेरम. तर इथं मी ऑर गेट जो आहे तो इम्प्लिमेंट केलेला आहे. आता तुम्ही काय करा, टाइम संपलेला आहे, नेक्स्ट लेक्चरच्या वेळी मी एक्सप्लेन करणारच आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉर गेट युझिंग नॅन्ड. तर नॉर चा ट्रूथ टेबल बघायचा तुम्ही तुमचा, आणि त्याच्यानुसार काय करायचंय, नॉर गेट जो आहे तो युझिंग नॅन्ड गेट इम्प्लिमेंट करायचा, एक्स ऑर गेट किंवा एक्स नॉर गेट जो आहे युझिंग नॅन्ड गेट इम्प्लिमेंट करा. तुम्ही ट्राय करा, नेक्स्ट लेक्चरला मी एक्सप्लेन करेलच. तर फक्त लॉजिकल गेट्स जे आहे दॅट इज युझिंग नॅन्ड गेट इम्प्लिमेंट करा. जर नॅन्ड गेट लक्षात आलं तर नॉर गेट एकदम सिंपल आहे. फक्त आपण काय करणार आहे, नॉ नॅन्ड ऐवजी तिथं सिम्बॉल कशाचा ड्रॉ करणार आहे, नॉर गेट.